आता तंबाखू खाणाऱ्यांना यापुढे एसटीमध्ये नोकरी मिळणार नाहीये, कारण एसटी कर्मचाऱ्यांची भरती करतानाच मी व्यसन करणार नाही असा बॉन्ड लिहून घेण्यात येणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज ही घोषणा केली आहे. तंबाखू विरोधी संदेश लिहिलेल्या बसगाड्यांचा उद्घाटन सोहळा वडाळा बेस डेपोत पार पडला, त्यावेळी रावतेंनी त्याबाबतचं सूतोवाच केलं. तंबाखूचं व्यसन करणाऱ्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनाही रावतेंनी सल्ला दिलाय. जे मंत्री तंबाखू खातात त्यांना आर आर पाटील जाताना टाटा करून गेलेत आणि माझ्या मागे येऊ नका असं सांगितलंय असा चिमटा रावतेंनी काढलाय. फार लांब पल्ल्याच्या गाड्या नेत असतो, त्याची मानसिकता चांगलीच असली पाहिजे या मताच्या आम्ही आहोत. त्यामुळे अशा प्रकारे व्यसनाचा परिणाम जर होत असेल तर नोकरीला लागताना सुद्धा मी व्यसन करणार नाही ते काय ठराविक असेल ते मला करता येते का, छान करावी लागेल आणि ते मला करता येत असेल तर नोकरीला लागतानाच तशा प्रकारचं त्याच्याकडनं बॉन्ड घेणं आणि त्याला नोकरीमध्ये भविष्यामध्ये त्याच्या नोकरीमध्ये त्याने आमच्या राहावं अशा प्रकारची व्यवस्था करण्याकरता मी प्रयत्नशील राहील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.